बॅनर्जीची सभा जर अहमदनगरमध्ये ठेवली कोण पाहायला येणार आहे? शरद पवारांची सभा मणिपूरला ठेवली कोण पाहायला जाणार आहे? त्या ठिकाणी मुलायमसिंग आपले अखिलेश यादवची सभा त्या चेन्नईमध्ये ठेवली कोण पाहायला येणार आहे? त्या चेन्नईच्या मुख्यमंत्र्यांची सभा राजस्थानमध्ये ठेवली कोण पाहायला जाणार आहे? पण मोदीजी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठेही गेले तर लाखो लोक त्यांच्या स्वागताला देखील आहेत. पण माझा त्यांना सवाल आहे की चला तुम्ही एकत्रित आले असं मानू, पण तुमचा एक नेता कोण सांगा? जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर महिलांनी नवऱ्याला सांगायचं की तुम्ही घरी बसा, मला 50% लागतात, त्यामुळे मी जाऊन काम करून येते. अशा प्रकारची सोय ही महिलांकरता आपण केली आहे. पण सिनियर सिटीजन जे आहे 75 वरचे, ते महिला असो का पुरुष असो, त्यांना आपण मोफत या ठिकाणी एसटीचा प्रवास हा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या घरचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना पाहिजे तेवढं फिरू द्या, त्यांना अष्टविनायकाचं दर्शन घेऊ द्या, त्यांना आता एसटीचा प्रवास हा आपण मोफत दिलाय. एवढंच नाही तर आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून लेक लाडकी योजना आपण आणली. मुलगी जन्माला आली की लगेच 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये. असे 1,00,000 रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल. मुलगी जन्माला आली की लक्ष्मीच जन्माला आली पाहिजे आणि ते घर लखपती झालं पाहिजे, अशा प्रकारची योजना आपण राज्यामध्ये सुरू केली आहे. आणि मला असं वाटतं की यामुळे मुलींच्या जन्माचं स्वागत होणार आहे. खरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, पण समृद्धी महामार्गावर देखील जायचं आहे. त्यामुळे सगळ्या योजना मी सांगणार नाही, पण आपण मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सरकार बदललं की कशी निर्णय प्रक्रिया देखील बदलते आणि कसे जनहिताचे जनविकासाचे काम होताना दिसतात. मागच्या सरकारमध्ये आपल्याला केवळ भ्रष्टाचार दिसत होता, मंत्र्यांचा भ्रष्टाचार. कोणी गृहमंत्री जेलमध्ये चाललाय, कोणी अजून दुसरा मंत्री जेलमध्ये चाललाय, कोणावर एक आरोप लागतोय, कोणावर दुसरा लागतोय, स्वतःच्या पलीकडे कोणीही पाहायला तयार नव्हतं, जनहिताचा विचार कोणी करत नव्हतं. सरकारचे मुख्यमंत्री घरात बसले होते आणि सरकारचे मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजून त्या ठिकाणी मनमानी कारभार करत होते. हा मनमानी कारभार आपण संपवला आणि शिंदेजींच्या नेतृत्वात खरी शिवसेना आपल्या सोबत आली आणि आपण त्या ठिकाणी आपलं युतीचं सरकार तयार केलं. आता माझी आपल्याला विनंती आहे, हे सरकार झालंय, आता या सरकारने योजना केल्या आहेत, मोदी सरकारच्या योजना आहेत, आपल्या सरकारला यशस्वी करणं तुमच्या हाती आहे. आपल्या योजना जर जनतेपर्यंत आपण नेल्याच नाही तर त्यांना समजतील कशा, आणि त्यांना समजल्या नाही तर त्याचा फायदा होईल कसा? आता शासन आपल्या दारी आपण घेतलंय, वेगवेगळ्या प्रकारचे लाभ 1,50,000 लोकांना एकट्या नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभ केवळ 2 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत. पण यातला सेतू कोण झाला पाहिजे? यातला सेतू भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता झाला पाहिजे. तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहात, ही खरी टीम आहे की जी सरकारला सामान्य माणसापर्यंत पोहोचवणार आहे. 9 वर्ष मोदीजींचे हे लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील, बदललेला भारत लोकांच्या नजरेत आणून द्यावा लागेल. आणि आता हे जे सगळे एक येत आहेत ना, अलीबाबा आणि 40 चोर, हे 40 चोर किती एकत्रित आले तरीही या ठिकाणी मोदीजींना ते हलवू शकत नाही. 2019 मध्ये देखील यांनी हा प्रयत्न करून पाहिला, पण या प्रयत्नाचं काहीच होत नाही, कारण हे एकत्रित आले तरी यातला एकही राष्ट्रीय नेता नाहीये. आता ममता बॅनर्जीची सभा जर अहमदनगरमध्ये ठेवली कोण पाहायला येणार आहे? शरद पवारांची सभा मणिपूरला ठेवली कोण पाहायला जाणार आहे? त्या ठिकाणी मुलायमसिंग आपले अखिलेश यादवची सभा त्या चेन्नईमध्ये ठेवली कोण पाहायला येणार आहे? त्या चेन्नईच्या मुख्यमंत्र्यांची सभा राजस्थानमध्ये ठेवली कोण पाहायला जाणार आहे? पण मोदीजी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठेही गेले तर लाखो लोक त्यांच्या स्वागताला देखील आहेत आणि त्यांना ऐकायला देखील आहेत. त्यामुळे देशामध्ये देशाने ज्यांना नेता मानलं असे मोदीजी आहेत, आणि त्यांचा मुकाबला करण्याकरता हे सगळे
जे एका राज्याचे नेते आहेत हे राष्ट्रीय नेता म्हणून पाहतायत, पण माझा त्यांना सवाल आहे की चला तुम्ही एकत्रित आले असं मानू, पण तुमचा एक नेता कोण सांगा, हे जर तुम्ही ठरवू शकले तरी देखील मला असं वाटतं की जनता थोडी बहुत मतं तुम्हाला देईल, पण ते ठरवू शकत नाही. आपल्या राज्यातच बघा, महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणत्या खुर्चीवर बसायचं, आता हाच प्रश्न निर्माण झालाय. मग हेच नंतर का आले, तेच आधी का आले, यांनी कुठल्या खुर्चीवर बसायचं, मग आम्ही काय याच करता आहोत का, हे एकत्रित राहू शकत नाही. यांना एकत्रित एकच गोष्ट आणते, सत्ता. कारण यांना सत्ता हे पैसा कमवायचं माध्यम आहे, पैशातनं पुन्हा सत्ता आणायची आहे. एकच यांच्याकडे चुंबक आहे ते म्हणजे सत्ता आणि पैसा, पण तेही चुंबक हाणून पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं आहे, मोदीजींनी केलं आहे. एक भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था मोदीजींनी तयार केली आहे.